राज्याची उपराजधानी नागपुरात देखील शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा हा उत्साहात साजरा होतोय. शिवरायांच्या पालखीला 351 ध्वजांची सलामी देण्यात आली. मंगल स्नान, रुद्राभिषेक आणि विदर्भातील सात नद्यांच्याद्वारे जलाभिषेक इथं करण्यात आला आणि त्यानंतर शिवरायांच्या पुतळ्याची विधिवत पूजाही पार पडली. तसंच 30 ढोल ताशा पथकांची एकत्रित मानवंदना देण्यात आली. नाशिकच्या मालेगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही साजरा केला. छत्रपती शिवरायांना अभिषेक करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बँड पथकाने मानवंदना दिली आणि पुढचे 15 दिवस स्वयंसेवक घरोघरी शिवरायांची माहिती देणार आहेत. शिवसेना डोंबिवली शहर शाखा आणि स्वामी विवेकानंद सेवा मंडळानं 350वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा केला. यावेळी फुलांची उधळण करत ढोल ताशांचा गजर करण्यात आला. महाराजांवर दुग्धाभिषेकही करण्यात आला. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्तानं किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने. हाऊ मेनी लाईव्ज हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाऊ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. भाजपनं हिंगोलीमध्ये बाईक रॅलीचं आयोजन केलं. आखाडा बाळापूर इथल्या इरिगेशन कॅम्प परिसरातून निघालेल्या या बाईक रॅलीमध्ये बावनकुळेही भर उन्हात थेट बुलेट चालवत सहभागी झाले. त्यांनी स्वतः बुलेट चालवून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. पुण्यातील साईबाबा संस्थानानं मोठा निर्णय घेतलाय. आजपासून द्वारकामाई सभा मंडप साई भक्तांना दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार असल्याचं साई संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितलंय. साई भक्त आणि शिर्डी ग्रामस्थांकडून द्वारकामाई मंदिर रात्रभर खुलं ठेवावं अनेक दिवसांची अशी मागणी होती आणि ती आता मान्य झाल्यामुळे ग्रामस्थ आणि साई भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अयोध्येत उभारलं जात असलेल्या श्रीराम मंदिराचं लोकार्पण 26 जानेवारी आधीच होणार आहे. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टनं 26 जानेवारी या दरम्यानची पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ मागितली आहे. मंदिराचं बांधकाम वेगानं सुरू आहे. रामलल्लाच्या मूर्तीचं निर्माण कार्यही आता करण्यात येत आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे